संविधानाचा गौरव करणे हे सर्वांचे कर्तव्य. पीडीओ के भाडकर यांचे प्रतिपादन. खडकलाट येथे नेहरू युवा केंद्र व धर्मस्थळ संघातर्फे संविधान दिन साजरा. संविधानाचा गौरव करणे हे सर्वांचे कर्तव्य. पीडीओ के ए बाडकर यांचे प्रतिपादन. खडकलाट येथे नेहरू युवा केंद्र व धर्मस्थळ संघातर्फे संविधान दिन साजरा. राज्यकारभार कसा करावा, देशाची अर्थव्यवस्था कशी सांभाळावी याचे मार्गदर्शन तत्वे भारतीय संविधानात आहेत. यापूर्वी हा दिवस कायदा दिवस म्हणून पाळला जायचा, मात्र सामान्य नागरिकांना संविधानामुळे मिळालेले हक्क व अधिकार व संरक्षणाची माहिती मिळावी या उद्देशाने हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपार अभ्यास व मेहनतीतून देशाला एक आदर्श संविधान मिळाले आहे, तेव्हा जगात सर्वश्रेष्ठ अशा भारतीय संविधानाचा गौरव करणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन येथील पीडीओ के ए बाडकर यांनी केले. ಅದು ಅರ್ಥಶಾಸ್ತ್ರದ ಪ್ರಕಾರ ಮೊದಲು ರಾಜರ ಆಡಳಿತ ಎಲ್ಲ ನಡೆದಿದ್ದು, ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬೇಕಂತೇಳಿ ಭಾರತೀಯ ಬ್ರಿಟಿಷರ್ ನಮ್ಮೆಲ್ಲ ರಪ್ಪಾಲಿಕೆ ದುರಾಚಾರ ನಮ್ಮಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ ಸಂಪತ್ತನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಾವು ಅವರ ಪರಕೀಯರಾಗಿ ಬಾಳುವಂಥ ಸಮಯ ಬಂದಾಗ ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ವೀರ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು 1947 ಆಗಸ್ಟ್ 15 ಸ್ವತಂತ್ರ ಪಡೆಯೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಸಂವಿಧಾನ ರಚನೆ ಆಗಬೇಕಂತೇಳಿ ಒಕ್ಕೋಲಿನ ಅಭಿಪ್ರಾಯದಿಂದ 1934 ಎಂ.ಎನ್. ರಾಯ್ ಅಂತೇಳಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಹೆಂಗೆ ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯರ ರಚನೆ ಮಾಡಿರ್ಬೇಕು ಆ ಸಂವಿಧಾನ, ಅದು ನಮ್ಮ ಭಾರತೀಯರಿಂದನೇ ಅಂಗೀಕರಿಸಿರ್ಬೇಕಂತೇಳಿ. येथील जय भवानी मराठा भवन मध्ये नेहरू युवा केंद्र बेळगाव येथील धर्मस्थळ संघ व कुंगटोळी बसवेश्वर नाट्य संघाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना बाडकर प्रमुख मार्गदर्शक या नात्याने बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील जिल्हा पंचायत सदस्या स्नेहलता पाटील या होत्या. तत्पूर्वी जिल्हा पंचायत सदस्या स्नेहलता पाटील, पीडीओ के ए बाडकर, येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी नागराज, प्रभारी ठाणाधिकारी आनंद पांडव, येथील धर्मस्थळ वलय अधिकारी अण्णाप्पा हुविनमणी, विजय करवीरे, तुळसा विश्वकर्मा यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व मंजुनाथ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर संविधान प्रस्ताविकेची सामूहिक शपथ घेण्यात आली, मान्यवरांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धर्मस्थळ संघाचे येथील वलय अधिकारी अण्णाप्पा हुविनमणी म्हणाले की संविधानाचा उद्देश चांगल्या समाजाची निर्मिती करणे हा आहे. संविधानामुळे मजूर, नोकरवर्ग व महिलांना हक्क व अधिकार मिळाले असून आज आपण सर्वजण संविधानामुळेच वाटचाल करत आहोत. संविधानामुळेच आंबेडकरांना अभिप्रेत असलेली क्रांती होत आहे. ಇವತ್ತು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ವರ್ಗಗಳು ಸಮಾನವಾಗಿ ಬದುಕಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲಾ ಜನಾಂಗದವರು ಸರ್ವರಿಗೂ ಸಮವಾಡು ಮತ್ತೆ ಸರ್ವರಿಗೂ ಸಮಪಾಲನ್ನ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಂತ ಮಹಾಮಾನವತವಾದಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು. ಇವತ್ತು ನಾನಾಗಲಿ ನೀವಾಗಲಿ ಇವತ್ತು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಕುಂತಿದ್ದೀರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಕುಂತಿದ್ದೀರಿ. ಇವತ್ತು ನಾನು ನೀವು ನಿಂತಿದ್ದೇನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ನನಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಆ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಗೌರವಿಸುವ ಕೆಲಸವನ್ನ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ತೇವೆ, ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ತೇವೆ ಏನಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಸಂವಿಧಾನ ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ಜನಾಂಗದವರಿಗಿದೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದು ಇದು ಕೆಲವೊಂದು ಜನಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ನಾವು ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಉಳಿದವರಿಗೆ ಇದರ ಬೆಲೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಮಾತ್ರ ನಾವು ನೋಡ್ತಿದ್ದೇವೆ. ಆದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಕರಡು ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಒಂದು ಸಮಾಜ ಎಲ್ಲಿ ಇದೆ ಆ ಸಮಾಜ ಎಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಬರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲಾ ಜನಾಂಗದವರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾನತೆಯ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸಿರುವಂಥದ್ದು ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು. यावेळी येथील पोलीस ठाण्याचे एएसआय पी नागराज यांनी कायदा कसा हाताळावा याबद्दल संविधानाचा आधार घ्यावा लागत असल्याचे सांगून संविधान दिन कार्यक्रमाबद्दल संयोजकांच्या उपक्रमाची प्रशंसा केली. आ,
यावेळी नेहरू युवा केंद्र व धुळगनवाडी कला केंद्रचे भरत कलाचंद्र यांनी नेहरू युवा केंद्राकडून असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी पत्रकार सुनील कोळी यांनी भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान असल्याचे सांगितले. यावेळी नेहरू युवा केंद्राच्या युवा स्पंदन मासिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास धर्मस्थळ संघ चिक्कोडीचे तुळसा विश्वकर्मा, ग्रामीण कलापथकचे कलाकार शंकर खोत, नेहरू युवा केंद्र बेळगावचे संचालक, येथील धर्मस्थळ संघाच्या सर्व सेवा प्रतिनिधी निर्मला करवीरे, रुपाली डुकरे, शकुंतला चंद्रकुडे, सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात प्रार्थना गीत सुप्रिया कलाचंद्र यांनी सादर केले तर स्वागत भरत कलाचंद्र यांनी केले. सूत्रसंचालन करून सुजाता मगदुम यांनी आभार मानले. वंदे मातरम गायनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ಶಕ್ತಿ ಕೊಡುವ ಹೋರಾಟದ ಕೊನೆಯ ತನಕ.